राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 2 महिन्यांच्या कालावधीनंतर आज पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. अजित पवार यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव पार्थ पवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर अजित पवार यांची ही पहिलीच बारामती भेट असल्याने आज कार्यकर्ते, नागरिक, व्यापारी, संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचं हार, बुके देत आणि फुलांची उधळण करत स्वागत केलं. जेसीबीच्या सहाय्याने अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. क्रेनद्वारेही त्यांना हार घातले गेले. अजित पवार यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दरम्यान अजित पवार यांची शहराच्या मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शहरात ठिकठिकाणी अजित पवार यांच्या समर्थनार्थ स्वागत कमानी आणि फलक लावण्यात आले होते.